नमस्कार आबा साहेब. संग्रामराव कसा आहे सा? आम्ही बरं आहे आई साहेब. एक लई चांगली बातमी घेऊन आलोय बघा. आजच्या नंतर आपल्या मधली दरी कायमची मिटलीच बघा. तात्या दाद्या दाद्या आले लई चुकलं माझ. बाबा आज पत्तूर लई वंगा वागलो मी तुझ्याशी. आम्हाला माफी नाही का करणार तू? अरे मी हा शब्द देतो तुला की आम्ही ह्याच्या पुढे तुझ्याशी काय बी वाईट वागणार नाही. अरे दाद्या असं काय बघायलायस तू? नाही 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 नाही. अरे त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला काय बी नको. तुझ्या त्या गादीची हाव आम्हाला कधी बी नव्हती. तुझ्या शेजारी फक्त तुझा उजवा हात म्हणून उभं राहायला मिळावं असं सपान होतं आमचं. आधीच सांगितलंय ना तुला. आता तुझ्या पायाची जागा मिळेल ना तरी भरून पावलो मी. बर झालं तुमचं बोलणं. काही माफी बिफी मागायची होती झाली. आता संधी ढोंग बंद करा आणि आल्या पावली परत जा. चला. आबासाहेब तुम्ही काय म्हणले होते फोन करून? सणासुदीचे दिवस आहेत, तुम्हाला भेटायचं आहे म्हणून आम्ही भेटायला तयार झालो. झाली भेट, निघायचं. आल्या पावली परत जायचं. साहेबाबा असं काय करताय सा? विक्रम रावासने संधी देऊ शकता ना? मग संग्राम रावासने का नाही? संग्रामरावांचं ठीक आहे चंद्रिकाबाई, अरे ह्या लांडग्याचं काय करायचं? आमच्या जिंदगीभर ह्यानी आमच्या विरोधात कुरघडे केल्या, कारस्थान केली, आणि आज अचानक ह्याला उपरती कशी काय आली? अरे असं काय बोलायलायस दाद्या? अरे बाबा ही समधी संग्राम आणि देवयानाची करती आहे. हे गुणाची लेकरत बाबा ती. काय सांगू तुला, एवढी वर्ष मी सुडाचं झापड लावून फिरत होतो डोळ्यावर. ह्या दोघांनी माझे डोळे उघडले बघ. अरे बाबा माझ्यावरती नको विश्वास तू, पण ह्यांच्यावरती तरी ठेव ना. संग्रामराव तर तुझ्या पंखाखाली वाढलेलं लेकरू आहे. देवयानी पहिल्यांदा तुझी सुनबाई आहे, मग आमची सून आहे. अरे आमच्या खातर नाही, पण निदान ह्यांच्या खातर तरी आम्हाला माफी कर. आबासाहेब आमची लय इच्छा आहे की हे समजा आलबेलं व्हावं. ह्या पुढली प्रत्येक दिवाळी प्रत्येक सण आपण समद्याने मिळून साजरा करायचा. आबासाहेब अशी घटका परत परत येत नाही. हे बघा देवयानी समद्यांसाठी लावड केलेत.
एक मिनट आई साहेब. अरे रताळे काय झाले? अरे ह्यो लाडू खाऊन काय तुझे किडके दात पडतील वय? घरचे आहेत का की? आबासाहेब 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 लाडवा मध्ये काचा आहे. आबासाहेब आम्हाला पूर्ण खात्री आहे की तुमच्या समध्यांच्या लाडवात भी काचा असणार आहे. बघितलं तुमचं का भाई? काय म्हणलो आम्ही? हे समजण ठोंग आहे. वड बोलून गोड चारून गळे चिरायला आलेत ही लांडगी. अरे नाही नाही दाद्या, संग्रामराव हे समज काय चाललंय? अहो आपण इकडे समेट कळला आलतो ना. आम्हाला काय भी ठाऊ नाही तात्या, काचेचे तुकडे यात कुठून आलं? अरे कुठनं आलं? या काचेच्या तुकड्यासनी स्वतःहून चालता येत असतं ना, व तर पहिल्यांदा तुझा गळा चिरला असता. एवढा मोठा दागा? अरे खप्र, संग्रामराव समज काय चाललंय? कुठून आणले साठे लाडू? हे लाडू तर देव्याने नाही स्वतःच्या हातनं बनवले. आणि ते असं काय करतील असं शक्यच होणार नाही. म्हणजे ही समधी हिची करणे आहे तर मी असं काहीच नाही केलं. मामांजी मी असं का करी? का म्हणजे तुमच्याकडे काही कमी कारण आहेत वय? जेव्हा तू इथं होतीस तेव्हा तुझा समध्यांसंग वैर होत, हे अख्ख्या गावानं पाहिलं टीव्हीवर. नाही पण इथं ऐश्वराम तरी होता ना व? आता या भिकारड्याकडे जाऊन राहावं लागतंय तुम्हाला. म्हणजे आता समध्यांचे गळे कापायचे आणि आमची इष्टत गिळायची, योच बेत होता ना तुमचा? नाही मामांजी असं काहीच नाहीये. वाट बोलू नका. पाहिलंच सर्जीराव, अव संग्राम पाठोपाठ त्याची बायको बी कारस्थान करायला लागली. अरे कोळशाच्या खाणीत गेल्यावर अंग काळ झाल्याबिगर थोडीच राहणार हाय. खरं खरं सांग, कोणी केलं हे समज? आबा साहेब आम्ही काय बी केलेलं नाहीये. अहो मग काय माई साहेबांनी केलं का आपली कावेरीने केलं? ए म्हाताऱ्या, उगाच बायकांवर आळ घेऊन डोळ्यात धुऊ नको फेकूस. आम्हा ते समजा डावे आहे, समज तुझं कारस्थान आहे. विक्रम सिंग काय बोलायला का? अहो बा म्हणून हातावरच्या पोळावानी 25 वर्ष सांभाळे तुम्हाला आम्ही. दोमलाचा बा, लहानपणापासून नुसता पाण उतरा करत आलाय आमचा आणि आता गळा चिरायला निघालास वय? असा तसा नाही ऐकायचं तू. विक्रम सिंग, ते तुमचे बा राहिले नसतील पण आमचं बा आहेत. त्यांच्यावर हात उगारायचा आगाऊपणा करू नका. बंद करा तमाशा. त्या मारी तुझ्यासारख्या सापाला घरात घेतलं हेच चुकलं आमचं. आम्ही इखे पाटील आहोत. सापाला पोसू शकतो तसंच सापाला ठेचू बी शकतो. चंद्रिका बाई सोडा.
सणात सुद्धा दिवशी काय बी आखून घडायला नको. काय करू नका सांग. संग्रामराव, संग्रामराव तुम्ही जायत ना. काय आहे साहेब, आम्ही काय बी नाही केलं आणि जवळ सिद्ध होत नाही ना, आम्ही माघारी जायचं नाही. संग्रामराव काय खुलत आणि बडबडतायचा, तुमच्या मोर हात जोडते जास्त घेऊन जाऊ इकडचं. चला चला लेकर चला. खबरदार, याच्या पुढे यांचं नाव घेतलं तर संबंध ठेवणं तर दूर, त्या लांडग्याचं नाव बी नाही काढायचं. आजपासून तो आपला दुश्मन आहे आणि दुश्मनच राहणार. अंगाशी तसं बरोबर बोलला दाबासाहेब. ओ इतके दिवस झाले आम्ही हेच तर समजवत होतो, समजेस नाही तुम्ही उगा त्यासनी आपलं समजत होतात. आता मला सांगा, लाडू खाण्यापासून आम्ही तुम्हाला रोखलं नसतं तर शेवटी आऊसाहेब म्हणतात तेच खरे, रागात ते रागात. काय म्हणला? रागात ते रागात. तुझं रागात हिरव्या रंगाचं आहे, सिद्ध करू का? करू का सिद्ध? तुला चांगलं ओळखून होता मी. अरे किडके, त्या लाडवा मध्ये काचा आहेत हे तुला कस काय कळलं रे? असं काय करतायस? टाक्याला आम्ही लहानपणापासून ओळखतोय की त्याची प्रत्येक चाल आम्हाला माहितीये. या समजामध्ये बी आम्हाला वेगळाच वास आला होता, आम्हाला माहित होत ह्यात बी काहीतरी काळभैर आहे. आम्हाला बी वास आला होता, काहीतरी काळ बेर नक्कीच आहे. बोल बोल, नाही तर खचकन मान कापेल. बोल तुझ्या किडके बोल. सर्जेराव अव काय तू असं पटला की काय? साहेब एक वेळ आम्ही आमची मुंडकी कापून बाजूला ठेवू, पण ह्या किडक्या रताळ्यावर विश्वास ठेवणार नाही. काय किमतीचा आहे आम्हाला माहिती आहे ना. सर्जेराव अहो विक्रम ती सुधारल्यात, आता पाहिलं तव तुम्ही अहो त्यांनी तर आज आपल्या समुद्यांचे जीव वाचवलेत, आता तरी त्याच्यावर विश्वास ठेवा. आज सोडतोय साहेब, आज यशनी सोडले पर एक गोष्ट ध्यानात ठेवा, या किडक्या रताळ्यावर कधी भी पूर्ण विश्वास ठेवू नका. भारी पडल तुम्हाला. ते पाणी वा दिवाणी बाई, आम्ही तुम्हाला आमचं मानलं तर तुम्ही आमच्यावर चुलटलात. अहो हंबीरराव काय झालंय? काय काय झालंय म्हणून काय विचारताय माई साहेब? घाट झाला समजा. आम्ही मोठ्या उमेदीने गेलो होतो दादाकडे समेट करायला, समजा आमच्यावरती चुलटलं. आम्ही मोठ्या लाडून गेलो दादाकडे, सगळ्यांचं गोंड गोड करायला लाडू बी वाटलं. सगळ्या लाडवामध्ये काचेचं तुकडं निघालं, प्रत्येक लाडवा आता बोला. काचेच तुकडं कसं झालं म्हणायचं? हिला विचारा. बाईसाहेब मी लाडू केले असले तरी काचेचे तुकडे मी नव्हते टाकले. तुम्ही नाही तर मग कोण आहे? काय भूत भिताल तर काय घरात? देव्यारी बाई, मांजर किती बी डोळं जाकून दूध पित असलं
तरी जगात शी समजलं बी कर हात नाही कंदी गप गो माणसावताचा गुन्हा कबूल करा मायसेफ मी गुन्हा केलाच नाहीये तर तुम्ही मान्य का करू बंद खोट तशी ना ऐकायची तुझ्या टक तात्या साहेब आमच्या बायकोवर हात उगारायची हिम्मत करू नका परत जर का आमच्या बायकोवर हात उगारला तर जागचा हात उपटून काढू हवा असं काय करताय संग्रामराव अव तुमच्या बायको पायक एवढं मोठं आखरी तोडावलं असता तिकडच्या माणसांचा जीव गेला असता ना यांच राहू द्या तो दाद्या आमचा जीव घ्याय निघालता हे काय नाही या असल्या पाताळ्यांची पोरीसनी तिच्या करणीची शिक्षा वाया हवी संग्रामराव आई साहेब आमचा आमच्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे जीव जरी गेला ना तरी बी त्या असलं काय कट कारस्थान करणार नाही हे कुणी केले हे आमास्ती माहित नाही पण आमास्तनी बदनाम करायला लय लोक टपलेले आहे ते कोण आहे आम्ही शोधून काढणारच पण तुम्हा समद्यासनी एक बजावून ठेवतो आमच्या बायकोच्या नखावर जरी वरखडा दिसला तर आम्ही कुणाला चित्ता सोडणार नाही चला देवेनी साहेब तुम्ही कसला विचार करताय आमासनी ठाव आहे पण संग्रामराव आणि देवेनी बाई असं काहीतरी करतील असं आमासनी तरी नाही वाटत बघा चंद्रिकाबाई घरात घुसून मारायचा प्रयत्न केलाय केलं का नाही आणि त्यासाठी फोन बी त्यांनीच केला ना वय पर संग्रामराव असं कपटी नाही ते तुम्हाला बी ठाव आहे आणि ते कोणाचं बी पोर का असताना मनानं लई निरागस आहेत ते आणि तेवढेच बेधडक बी वार करायचा असेल ना मग तर समोर न करतील असं छुपा खेळ नाही खेळायचं ते आमसनी बी तसंच वाटतं चंद्रिका भाई आमसनी वाटत हे तसं नाही आऊसाहेब म्हणतात तसंच आहे ह्यो समजा त्या अंबीरच्या संगतीचा परिणाम आहे बाकी काही नाही ते काय बी असं ना अरे काहीच काळीच सांगतो या की हे समजा खोट आहे बघा झालं का झालं का परत तुमचं सुर कसं नाही साहेब चंद्रिका भाई आमचं मन बी हेच म्हणतंय जे तुमचं म्हणतंय आमचनी बी तेच वाटतंय जे तुम्ही म्हणता पण चंद्रिका भाई आमचा इलाज नाही आपण इखे पाटील आहोत कुणाच्या बी तालावर कुणाच्या बी डोसक्याने आपल्याला नाही चालता येत आपल्याला बंधन आहे साहेब लई साधी गोष्ट आहे अहो माणसाचं डोसकं काम करायचं थांबलं ना तर बी माणूस जिवंत राहतोया त्याची हालचाल थांबली तरी बी जीव जागा राहतोय ना पण काळजाची धडधड थांबली की माणसाच्या समद्या हालचाली बंद होतात बघा मग डोसकं किती बी शाबूत असलं तरी त्याचा काय बी उपयोग होत नाही माणूस दगावतच साहेब अहो सोन्यावानी पोवार आहे आपलं आणि तेवढी सोन्यावानी सून बी वय देव्यानी बाई किती बी गरम डोस त्याच्या असल्या ना तर विकुणाच्या जीवाशी नाही खेळायच्या त्या आमची तर खात्री आहे बघा हे समद कारस्थान त्या हंबीर आता माईंचच आहे तसं जर असेल ना चंद्रिका भाई
तर आम्ही आता फक्त मान मोडली हंबीरची. जिंदगी मोडून टाकू.